विद्यार्थी मित्रांनो नमस्कार नमस्कार। 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या लोखंडी घनाकृती ठोकळा वितळवून 2 सेंटीमीटर बाजू असलेले किती ठोकळे तयार होती। विद्यार्थी मित्रांनो जेव्हा घन जर विचारण्यात आला जर 8 सेंटीमीटर असेल आजचा घन म्हणजे 3 वेळेस 8 गुणाकार करणार। ओके क्लियर। आणि हे 2 ह्या पण घन आहे म्हणून 2 × 2 × 2 म्हणजे किती वेळे झाले 1। डायरेक्टली तुम्ही भाग द्या हे बघा यांचा गुणाकार किती झाला 2 × 2 = 4, 4 × 8 मग 8 × 8 आणि 8 × 8 = 64 उत्तर किती येणार 64 येणार। मी आधी सांगतो तोंडी स्वरूपात कसं करणार जर 8 सेंटीमीटर बाजू असेल आणि 2 असेल 2चा घन किती 8 म्हणजे 8 निघून जातील आणि 8 × 8 = 64। ओके क्लियर। कठीण आहे हां म्हणजे घनकृती ठोकळा जर विचारला गेला तर 3 वेळेस गुणाकार करणार। ओके वरच्या संख्यांचे आणि 3 वेळेस खाली दुसऱ्या संख्येत बाजू असलेले करणार। ओके क्लियर। आणि अशाच पद्धतीने मुंबई पोलीस भरतीसाठी असे प्रश्न येतील म्हणून तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा। ओके क्लियर। आता मला सांगा हा झाला मी जर तुम्हाला सांगितलं हे कट करून दुसरा प्रश्न असं जर सांगितलं बघा इथे आहे हे बघा 4 सेंटीमीटर बाजू असलेल्या लोखंडी घनकृती ठोकळा वितळवून 2 सेंटीमीटर बाजू असले किती ठोकळे तयार होते मला सांगा। आता याचा घन किती आहे 4 × 4 × 4 आणि 2 × 2 × 2 × 2 आता मला सांगा 2 × 4 = 4 × 8। ओके क्लिअर। इथे 4 × 8 आणि 4 × 4 × 4 4 × 4 = 4 × 8। ओके क्लिअर। आणि 2 × 4 म्हणजे 2 × 4 4 × 8 किती तयार होतील 8 म्हणजेच लक्षात ठेवा हे 4 × 4 × 4 आणि हे 2 × 2 × 2 2 × 4 × 4 आणि 2 × 4 यांचा गुणाकार करा 2 × 4 = 4 × 8। ओके क्लिअर लक्षात आलं म्हणजेच 3 वेळेस किती वेळेस 3 वेळेस। आता जर सेकंड थर्ड नंबर एक्झाम्पल जर घेतलं आपण स्टुडंट लक्षात ठेवा काही कठीण नाही मी आधीच सांगतो तुम्हाला इथे 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या लोखंडी घनकृती ठोकळा वितळून 5 सेंटीमीटर इथे 5 सेंटीमीटर बाजू असलेल्या किती ठोकळे तयार होतील मला सांगा 10 × 10 × 10 3 वेळेस करणार 5 × 3 = 5 5 × 5 × 5 5 × 10 5 × 10 5 × 10 म्हणजे किती ठोकळे तयार झाले 2 × 4 = 4 × 8 लक्षात आलं सोपं आहे ना। हां जर मी दुसरं एक्झाम्पल अजून घेतलं पण हे बघा हे समजलं पाहिजे जर मी इथे 12 सेंटीमीटर घेतलं आणि इथे 4 घेतलं की ते 12 सेंटीमीटर बाजू असलेल्या लोखंडी घनकृती ठोकळा वितळून 4 सेंटीमीटर बाजू असले किती ठोकळे तयार होतील मला सांगा 12 × 12 × 12 4 × 4 × 4 4 × 12 आणि 4 × 12 किती झाले 3 × 3 × 3 3 × 9 9 × 27 किती झालं उत्तर 27। कठीण आहे कठीण आहे नाही ना। विद्यार्थी मित्रांनो एक एक्झाम्पल जर अशाच तऱ्हेचे तुम्ही अंक टाकून 10 10 20 20 रिपिटेशन केलं मी पुन्हा सांगतो रिपीट केलं तर मी गॅरंटी देतो तुम्ही गणितमध्ये अधिराज्य गाजवणार तुम्हाला अडचण येणार नाही लक्षात आलं असे प्रश्न मुंबई पोलीस भरतीला येण्याची दाट शक्यता आहे लक्षात आलं म्हणून विद्यार्थ्याने जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। मी मुंबई पोलीस भरतीच्या दृष्टीने व्हिडिओ बनवत आहे कोणते प्रश्न येतील कसे येतील। ओके आणि इतर विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा।
नंतरचं एक व्हिडिओ जो पाठवणार आहे तो म्हणजे डॉक्युमेंट्स कोणते असले पाहिजे. पोलीस भरतीसाठी डॉक्युमेंट्स व्हेरीफाईसाठी कोणते असले पाहिजे त्याच्यावरती सेकंड व्हिडिओ बनवणार. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.